Dale. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कोण करत? गॅल्वनाइज प्रकारच्या धातून अत्यंत कमी वजन असलेला हा झेंडा आहे. स्ट्रक्चरल ऑडिट ह्याचं झालेलं आहे. आज इलेक्ट्रिकल इंजिनियरच सगळी येऊन हे जोडण्याचं काम करत आहेत आणि हा झेंडा रिमोटवर असणार आहे आणि ह्याचा जो तिरंगा असणार आहे तो 14x21 आहे. त्यामुळं हे सगळ्यांच्या सुविधेचं आणि सगळ्यात सुरक्षित असलेलं आपण हे निवडलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आणि लोकांनी हा उपक्रम करावा. चौकात चौकात आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरात आज भारताचा झेंडा असा दिमागदारपणे आपण गोव्याला गेलो बेळगावला गेलो तो प्रत्येक शहरांमध्ये असे मोठमोठे झेंडे आहेत. तसं माझं एक स्वप्न होतं की आपल्या भागातही असावा आणि आपण ते साकार केलं. हे कुठं आहे, काय ठिकाण कुठं आहे आणि कुठं झालेलं आहे? मिरज येथे शाळा नंबर 7 नव्यानं उभारण्यात आलेली आहे. नगरपालिकेची शाळा आहे, महापालिकेची शाळा आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये असं एक अनोखं काम होतं आहे याचा मला आणि जास्त आनंद आहे. आणि मिरजमध्ये कोल्हापूर रोडलाही शाळा आहे, आपण सर्वांनी यावं. साधारण खर्च किती आला असेल आणि काय कसं नियोजन केलं त्याचं? महापालिकेतून नगरसेवकांना प्रत्येक निधी मिळते. यातून 12 लाख रुपये, मला जे 20 लाख रुपये मिळाले होते त्यातून 12 लाख रुपये आपण या झेंड्यासाठी पकडले.